आपल्या पेट्रोलसारखं आहे. स्कूटी स्कूटी किती भरून नटवली भाज्यांनी. मिक्स कर के दो. वाह वाह क्या बात है. तर हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि परतची सकाळी एक बघा खूप सुंदर सूर्योदय झालेला आहे. म्हणजे मगाशी झाला आहे. आम्ही उठलो होतो त्यावेळेस थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही चाललो बाहेर. आणि सगळ्यात महत्त्वाचं आरो आणि शियाला घरी ठेवून चाललो आहे. खूप कमी वेळा असं झालेलं आहे. आणि पण ज्यावेळेस मग कसं होतं माहिती आहे का, ते नऊ वाजेपर्यंत ना ते झोपतातच. म्हणजे त्यांना जर नाही उठवलं ना तर ते झोपून राहतात. आणि आम्हाला फक्त 1 ते 1.5 तासामध्ये माघार यायचं आहे. त्याच्यामुळे चाललं आणि सकाळी सकाळी माझं झोपेत उठून चाललंय. तसं डोळ्याचं त्रास वाटते का अजून झोपेत. आणि तर रस्त्यातच आम्ही माहिती आहे का हे म्हटलं की आपण आता इथं अगोदर चहा पिऊ. जवळच्या चौकात आले इथं खूप छान चहा भेटतं म्हटले. आणि इथं बघा ना पाठीमागे कबूतर खायला टाकलंय. त्याच्यामुळे ते खात नाही पूर्ण. आणि मला आधी चहा पितो. चहा पिलं ती फ्रेश वाटायला लागले थोडंसं. घरी म्हणलं होतं पण काय घरी लगेच एवढं होत नाही. मग काय होतं परत मग 15-20 मिनिटं असेच निघून जातात. पण हे रस्त्यात होतं लगेच त्याच्यामुळे चहा पिलो. आता जाऊयात आता पटकन मार्केटला. 1-10 मिनिटंच लागतील आता. मग आलो पण बघा 10 मिनिटात बघा गाडीवरती अवतरून पूर्ण गेली. तर तिकडे पाठीमागे फुलं वगैरे पण भेटतात. आणि हे असं पूर्ण गेट आहे. आणि आतमध्ये पूर्ण सगळं मार्केट. स्कूटी बघितली का. स्कूटी स्कूटीला किती भारी नटवली भाज्यांनी. आणि इथून असं हे स्टार्ट होतं. म्हणजे हे दररोज पण एवढंच असतं पण मागच्या साईडला खूप जास्त भाज्याचं. सकाळी सकाळी उठताना नको वाटलं होतं. एका मिनिटाला असं वाटलं होतं की यार तुम्ही एकटे जाऊ आणि भाज्या घेऊन असं मला वाटलं होतं. पण परत म्हणलं नाही का म्हणजे मला काय माहिती. पण मला ना इकडे भाज्या घ्यायला पण नक्कीच भारी वाटतं. पटाकी उठली आवाज मला पूर्णपणे. घ्या 20 रुपयाचे. आणि पूर्ण हे फुलांचं मार्केट आहे बघा. कारण की आम्ही तिकडे 10-20 रुपयाचे फुलं घेतो. आणि इकडे बघूया आता आलोच मिक्स घ्या म्हणलं आलोच आहे तर चला देवाला थोडीस फुलं पण घेऊयात. म्हणजे उद्या सोमवार पण आहे. आणि मिक्स कर के दो. उद्या सोमवार पण आहे त्याच्यामुळे म्हणलं पूजेला फुलं घेऊयात. ते किती छान आहे ओ गजरा. मार्केट दाखवायचं ना आता. अगोदर सगळ्यात अगोदर देव बाप्पाला फुलंच घेऊन झाले. मातीचे भांडे वगैरे जे पण काही गोष्टी भेटतात ते घ्यायचं का काय. बघा मी हे असं तवा तुम्हाला सांगितलेलं 15 रुपयाला फक्त छोटा आहे साईज. आणि मोठे पण आहेत. तर मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं तसं करू.
तर माझ्याकडे घरी सुद्धा मातीचा तवा होता, पण मग म्हटलं याला हँडल होतं पकडायला, तर अजून छान वाटलं आणि स्वस्त पण होता, 50-60 रुपयापर्यंत येत होता. त्याच्यामुळे मग मी एक तवा घेतला, मोठ्या साईजचा 60 रुपयाला आणि छोट्याचा 50 रुपयाला होता. आणखी मला खरं तर दह्यासाठी काळं ते बाऊल घ्यायचं होता मातीचा, पण त्याला झाकण नव्हतं म्हणजे मातीचंच, म्हणून मी थोडंसं टाळलं, म्हटलं बघूयात नेक्स्ट टाईम. आत्ताच्या पुरतं फक्त मी तिथे तवा घेतलेला होता, म्हटलं घरचा जो आहे ना तोही वापरता येईल आणि ह्याला हँडल असल्यामुळे अजून सोपं जाईल. तर हे बघा, हे मला थोडं इंटरेस्टिंग वाटलं. तर ते म्हटलं की टाचा घासण्यासाठी, म्हणजे टाचांवरची जी आपली टॅन झालेली असते, घाण झालेली असते, ती घासून निघते. तर म्हटलं चला 10 रुपयाला तर घेतलं ते. तर असं हे मोठं असं मार्केट आहे. आणि ज्यावेळेस मग इकडे जातो ना, तर थोडंसं होलसेल भाव राहतात, जास्त क्वांटिटी घ्यायला छान वाटतं. आणि विशेष म्हणजे माल हा सगळा चांगला असतो, त्याच्यामुळे सगळ्या भाज्या फ्रेश आणि जास्त प्रमाणात सुद्धा घेतल्या जातात. कांदे, बटाटे, टोमॅटो 2-2, 2.5-2.5 किलो मग एकदम घेतले की 9-9, 10-10 दिवस, किंवा कधी कधी 2 आठवड्यापर्यंत सुद्धा बटाटे जातात. आणि बघा, वांग्यांचे हे 2-3 प्रकार तुम्हाला बघायला भेटतील, म्हणजे 4 आहेत खरं तर वेगळे, लहान मोठ्या साईजमध्येच, एकाच कलरचे 2-2 असे लहान लहान मोठे मोठे साईजमध्ये, उभ्या साईजमध्ये वांगे आहेत. पण जे आपले महाराष्ट्रीयन आहेत ना, ते तसे वांगे आम्हाला बघायलाच भेटत नाहीत. खूप कमी वेळा, म्हणजे वर्षभरातून एखाद्या वेळेस मला जर मार्केटमध्ये तशी वांगी भेटली ना, तर मी जवळजवळ 2 किलो घेते एकदम. आणि 8:45 वाजलेत, आम्ही जाऊन पूर्णपणे आलो आणि तुम्हाला दाखवते सीएम. मला वाटत होतं की असे ते उठणारच नाहीत, कारण की त्यांचं असे निवांत झोपले, कारण की माहिती आहे सुट्टी आहे म्हटलं ना आरूला, की मग तो निवांत झोपतो, कारण रात्री 12 वाजून गेले होते झोपायला. आणि असं मस्त झोपलेत आणि आता उठलं की नाही बघितलं की नाही सगळं. सिया स्पेशली जास्त ती खुश होते, कारण की तिला ना ज्यावेळेस पण खाण्याच्या वस्तू, म्हणजे सगळे फ्रुट्स असतील किंवा भाज्यांमध्ये पण माहिती आहे का, काकडी, गाजर, टोमॅटो ज्यावेळेस दिसतं ना तिला, त्यावेळेस तिला खूप छान वाटतं आणि मग ती असं खात राहते. तर चला आता ते आवरून ठेवते सगळं आणि बघते, काढून ठेवते सगळं पिशवी. येतो, सी यू. आणि तुम्ही बघितलं ना की खरोखर शिया रोनं एवढे मस्त अजून झोपलेले होते. आणि शक्यतो रविवारी मी सुद्धा आरूला मग नाही उठवत, कारण की त्याला इतर दिवशी स्कूलमुळे लवकर उठावं लागतं ना, त्याच्यामुळे सुट्ट्यांदिवशी थोडंसं त्याच्या मर्जीने चाललेलं असतं. आणि चला मग आता भाज्या तर आणून झालेल्या आहेत, पण चला परत रुटीनला तर सुरुवातच करायची ना. मग म्हटलं उदर दूध वगैरे तापवून घ्यावं. चहा बाहेर पिलेलं होतं, पण काय माहिती ज्यावेळेस जरा थोडंसं लवकर उठण्यात येतं किंवा मग असं नाश्ता वगैरे वेळेवरती नाही ना झाला की मग चहा प्यायची इच्छा होते, तरीसुद्धा मग अगोदर दूध तापायला ठेवलं. तर हे 1.5 लिटर दूध घेते मी. मग त्यांनी शाकमधून बघा जे फुलं आणि तवा काढला घेतला होता जो मी, आणि यांची मॅच होती त्याच्यामुळे तो ते गेले होते क्रिकेट खेळायला. आणि मग मी माझं रुटीन चाललेलं होतं, सुरुवातीला म्हटलं किचनमधलं थोडंफार गोष्टी आवरून घ्याव्यात, त्याच्यानंतर मग मला भाज्या पण थोड्याशा सगळ्या काढून ज्या तशाच ठेवायच्या त्या तशाच ठेवायच्या होत्या. आणि असं हे चाललेलं होतं माझे सकाळची कामं. आणि त्यानंतर बघा, दूध तर मग मी लो फ्लेमवरतीच ठेवते, कारण की मग इकडची तिकडची कामं करेपर्यंत दूध पण छान उकळलं जातं. आणि रात्री बघा, मी दही लावलेलं होतं स्पेशली, आणि बऱ्याच वेळा म्हणजे दररोजच मी असं फ्रेश दही लावते. म्हणजे काय माहिती आहे का, आदल्या दिवशी दही लावायचं, ते रात्रभर असं छान म्हणजे आंबट होतं थोडंफार, म्हणजे खूप जास्तही नाही. आणि लगेच सकाळी उठल्यानंतर मग ते थोडंसं हलवून नंतर फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं. हलवून मी यासाठी ठेवते की जो पाण्याचा जो खालचा अंश असतो ना, तर तो तसाच राहून वरचं दही बनलेलं घट्ट होऊ नये, ते मिक्स केल्यानंतर त्याचं एक छान टेक्स्चर यावं यासाठी. यानंतर बघा, मी तवा जो आणलेला होता ना, उत्सुकता बघा की व बायकांची, तर आणलाय ना आता तवा, तर मग गॅसवरती ठेवून बघायचा तो व्यवस्थित बसतोय का. घर आवरायचे मग परत थोडा परत कचरा पडेल, त्यामुळं फक्त काढून ठेवते. म्हणजे लगेच असं नीट वगैरे तर नाही करणार, कारण ते सकाळी सकाळी उडू शक्य नाही, कारण आणखी दुसरी सगळी कामं तशीच आहेत. पण मग काढून ठेवते, कारण की काही पालेभाज्या पण ज्या आणलेल्या आहेत ना, तर त्या मग नाही का पिशवीमध्ये खूप असे हे होऊन जातील. तर बघा, हे स्वीट कॉर्न आहे आणि याच्यामध्ये मस्त तुम्हाला नांदेल. क्वांटिटीमध्ये पण घेतलं जातं, कारण की तिकडे असं एकदम नाही, इथून जवळून घेतलं तर आपण एखादं घेतो किंवा मग असं कमी प्रमाणात घेतो, तर तिकडे गेलं तर किलोमध्ये घेतलं जातं, स्वस्त पण भेटतं त्याच्यामुळे. तर सगळं
आणि विशेष म्हणजे आहे ते का गाजर हे बघा खूप सुंदर गाजर भेटले. आणि तसं म्हटलं तर गर्मी आहे बरं का, म्हणजे सुरू झाली गर्मी, पण आता मला असं वाटतंय की एकदा तरी अजून थोडासा काय ना, खूप जास्त नाही बरं का, पण एवढा थोडा तरी एक अर्ध किलोचा तरी एक हलवा बनवते, कारण की एकदम असं अडीच अडीच किलो घेतले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस ना घरात सगळ्या गोष्टी राहतात, म्हणजे मला स्वयंपाक करताना की नाही सगळं फ्रीज मध्ये आहे, किंवा सगळं ज्या वेळेस असतं ना त्यावेळेस स्वयंपाक करायला सुद्धा खूप मजा येते. म्हणजे जसं वॉटरमेलन पण खाल्लं आणि तिला खूप आवडतं, ते टरबूज खरबूज खायला खूप जास्त आवडतं तिला, ग्रेप्स म्हणा, म्हणजे सगळंच तिला ना सगळे फ्रुट्स खायला, म्हणजे तिला असं पुडी येते खूप जास्त प्रमाणात तिला असं खायला आवडतं. आणि ज्या वेळेस म्हणजे नाही का सगळे संपलेले असतात ना फळं, असंही आरुला स्कूलला फ्रुट द्यावं लागतं, त्याच्यामुळे कंटिन्यू घरात असतं आणि तरी सुद्धा संपलं तर मग नाही का शेवटी ती फ्रेश होते, किंवा टोमॅटो त्याच्यानंतर काकडी असं काही जे भेटेल तर ते ती खात राहते, त्याच्यामुळे मग सगळं ठेवावं लागतं जवळ. आणि हे कढीपत्ता बघा 10 रुपयाचा एवढा कढीपत्ता भेटलाय. आणि हे सगळ्यात नाही का म्हणजे मला ही गोष्ट बघा खूप आठवण येते, ही कोथिंबीर बघा, ही असते हायब्रिड कोथिंबीर आहे, पूर्ण मार्केट तुम्ही बघितलं सगळीकडे तुम्हाला हीच कोथिंबीर बघायला भेटते. आणि आपल्या इकडे पूर्णपणे ती गावरान देसी राहते ना, ती खूप सुंदर, तिचा खूप छान वास येतो, पण याचा याचा काही वास येत नाही. त्याच्यानंतर मी ऍपल आणले 1.5 किलो, कारण की उद्या आता स्कूल आरोग्य स्टार्ट होणार, मग परत 8 दिवस, मग असं आलटून पालटून देता येतं, कधी केळी ऍपल, त्याच्यानंतर मग ग्रेप्स, पण मग जास्त ग्रेप्स नाही देत सकाळी सकाळी, आंबट जास्त काही नाही देत. आणि हे वाटाणे पण आणलेत 1 किलो. त्याच्यानंतर हे आहे माझ्या पिल्लूचं सगळ्यात आवडतं वांग, लांग सिया म्हणजे, तर हे कातेरी तर काही नाही म्हणता येणार ह्याला, थोडस म्हणजे पण ग्रीन आहेत आणि हे फक्त भरितासाठी वापरले जातात. आणि परत तुम्हाला मार्केटमध्ये दिसले असेल की आपल्याकडचे जे वांगे राहतात ना, म्हणजे एकदम काय गवळी वांगे म्हणतात बघा, असे काळपट थोडस त्याच्यामध्ये ना कसा रंग असतो आता, म्हणजे काही ग्रीन असतात आणि काही असे पर्पल कलरचे जे राहतात पण त्याला काटे असतात, तर ती वांगे इकडे आम्हाला भेटत नाहीत काही. आणि मेथी पण आणलेली आहे 1 किलो, आणि इकडे आम्हाला भाज्या असं किलोवरती घ्यावी लागतात, तर हे बघा 1 किलो मेथी आणली 20 रुपयाची फक्त. आणखी खूप स्वस्त आहे मेथी, संपत आलं म्हणजे असं नाही का आता मेथीचा सीझन पण संपत, जसं गाजर आणि मेथी आणि वाटाणे ह्या 3 गोष्टी थंडीतल्यात स्पेशली, आणि त्या आता संपत आलेल्या आहेत. टोमॅटो टोमॅटो पण काही एवढे म्हणजे खूप महाग होते, 25 रुपये, आणि हा 15 रुपयाची 2 किलो. हे वांगी मेथी त्याच्यानंतर म्हणजे हे संपत संपत काय होतं मग ते थोडस सुकल्यानंतर मग त्याची टेस्ट येत नाही, कारण की ज्यावेळेस फ्लॉवरची म्हणा किंवा कोबी फ्रेश ज्यावेळेस असतं ना त्यावेळेस त्याची भाजी छान लागते. आणि कोबी ऑलरेडी आहे फ्रीज मध्ये, त्याच्यामुळे मी ते नाही घेतलं. सगळं झालेलं आहे, आता खूप दुसरा पसारा आवरायचा आहे मला, सगळं आवरून घेते, पण आता हा परत खूप व्हिडिओ मोठा होईल बघूया. हा स्पेशली सकाळ सकाळची मार्केटची ट्रिप होती छोटीशी, आणि मी केलेली शॉपिंग म्हणजे भाज्यांची प्लस तवा घेतलाय फुलं वगैरे आणि फळं एवढं सगळं. तर एकंदरीत 8 ते 10 दिवसांसाठीच्या ह्या भाज्या मी घेतलेल्या आहेत, काही फ्रीजमध्ये होत्या 1-2, आणि फ्रुट्स थोडेफार आणलेले आहेत, कारण की केळी वगैरे मग असं डेली इकडूनच आणतो आम्ही. आणि काय काय आणले पप्पांनी, काय ग अजून अजून तुला काय आवडते बघ बर खायला, ग्रेप्स आवडतेत. अजून ते मस्कमेलन, तुला मश्क मला आवडत. आधी काय करायचं, आताच उठली की नाही तू, काय करते मग आधी ब्रश करते ना, चला ब्रश करा आणि मग तुला देते मी खाऊ बरं का. हां चला लवकर दादाला बी उठ म्हणव. आणि नंतरच्या एका तासाभरामध्ये मी पूर्ण घर आवरून घेतलं, आणि त्याच्यानंतर सकाळी आज विसरले होते, म्हणजे जसं आठवणीत राहील ना तसं मी या ठिकाणी गॅलरीमध्ये कधी तांदूळ किंवा कधी असं ज्वारी टाकते, कारण की तिथे ना असे 2-3 कबूतर येतात आणि मग ते खातात, त्याच्यामुळे छान वाटतं. आणि इकडे आमचे हे 2 कबूतर असं छान आता हे मस्कमेलन खात आहेत आणि फ्रेश झाले, त्यांनी अगोदर दूध वगैरे पिलं, थोड्या वेळा तिथे टीव्ही बघितली आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना कापून दिलं होतं. आणि हे 2 आणि ते 2 यांच्यासोबत हा व्हिडिओ आपण इथेच संपूयात, कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. जिंकलो मॅच आणि मग हे ट्रॉफी जिंकली मॅच, चांगले बाबा. सिया बघ पप्पाला काय भेटले, क्रिकेटर, ओ क्रिकेटर सचिन काळे.
किती रन केले माहिती का? 26 बॉल 44 आणि 2 ओव्हर 3 विकेट. वा वा, काय बात. नाही नाही, लय अवघड आहे.